खंडपुरी शेतकऱ्यांना शासनाकडून मिळालेल्या त्यांच्या जमिनीच्या उतारावर भगवतदार दोन अशी नोंद असल्यामुळे स्वतःची जमीन असून सुद्धा त्या जमिनीचे हस्तांतरण होत नव्हते, त्यामुळे त्या जमिनीच्या उतारावर असलेला भगवतदार दोन ही नोंद रद्द करून भगवतदार एक करावी अशी असंख्य खंडकरी शेतकऱ्यांची मागणी होती। त्या मागणीबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता। जवळपास 122 कोटीचा महसूल बुडवण्यात राज्याचे प्रशासन सहमत नसताना महसूल मंत्री नामदार विखे पाटील यांनी घेतलेल्या निर्णायक भूमिकेनंतर भूमिकेमुळे खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे। त्याचबरोबर महसूल विभागाच्या अनेक ऐतिहासिक निर्णयाचा कोपरगाव मतदारसंघाला फायदा झाला असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे। कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते खंडकरी शेतकऱ्यांना वर्ग 1 च्या 7-12 उतारांचे वितरण करण्यात आले आहे, या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी महानंदाचे माजी चेअरमन राजेश आबा परजणे, तहसीलदार महेश सावंत, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे तसेच विविध संस्थांचे संचालक पदाधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, खंडकरी शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। महसूल मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब हे ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या वेगवेगळ्या बाहेर मिळतात। तुम्ही शासनाचे प्रतिनिधी असतील, त्याच्यामध्ये सचिव असतील किंवा इतर त्यांचे खालचे अधिकारी असतील, 122 कोटी शासनाचा महसूल बोलून त्या ठिकाणी ही जमीन आपल्याला मिळावी ही भूमिका शासनाची नव्हती, पण आपले महसूल मंत्री विखे पाटील साहेब असतील त्यांनी ही भूमिका मांडली। ज्यावेळेस खंडारी लावलेली ही जमीन असेल त्यावेळेस त्याचा भोगवटदार एक होतं का नाही, तर ते होतं, आणि म्हणून परत येत असताना भोगवटा दोन करण्याचं कारणच नव्हतं। पण त्यावेळेस काय झालं आता आपल्याला माहित नाही, पण त्यावेळेस भोगवटा दाखवून म्हणून आपल्याला त्या जमिनी मिळाल्या। ही भूमिका विखे पाटील साहेबांनी घेतल्यामुळं खऱ्या अर्थाने भोगवटा दाखवली उतारचा वाटप आपल्याला या ठिकाणी करायला मिळतोय, आणि म्हणून त्यांचे मनापासून या निमित्ताने अभिनंदन आणि आभार मानतो। तसेच महत्वाचे निर्णय आपणही सांगितलं, शेती महामंडळाची जमीन MIDCला मिळवून देणं असेल किंवा आपल्या ग्रामपंचायतला गावठाण विस्तारीकरण असेल किंवा आपल्या शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या वारसदारांना आपण देण्याचा विषय असेल, हा देखील ऐतिहासिक निर्णय शासनाच्या माध्यमातून विखे पाटील साहेबांनी करून आलेला आहे, आणि म्हणून या सर्व गोष्टीसाठी त्यांचा मी मनापासून या निमित्ताने अभिनंदन करतो। मी कालच शिर्डी MIDC या ठिकाणी त्यांनी एक आनंदाची बातमी किंवा एक घोषणा केली, आपल्या इथे असलेलं मुळमाता प्रक्षेत्र आणि पोल्ट्रीची जी काही जमीन आहे 254 एकर ती जमीन ती देखील MIDCला विनामोबदला देण्याचा त्यांनी घोषणा केलेली, म्हणून आपल्याला देखील आपल्या परिसरामध्ये शहरालगत त्या ठिकाणी MIDC उपलब्ध होणार, म्हणून असे महत्वाचे निर्णय या मागच्या काळामध्ये त्यांनी घेतलेले, यासाठी त्यांचं मनापासून परत एकदा अभिनंदन करतो। 122 कोटी काही थोडी रक्कम नाही ना, भरायचे म्हटल्यानंतर काय करावं लागलं असा, त्यामुळं या सर्व गोष्टी आपण विचार केला पाहिजे। महायुती शासन 122 कोटी भूमिका विखे पाटील साहेबांनी घेतली ना, तर आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ज्या काही विविध योजना किंवा एवढ्या लाभ आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत, आपण सर्वांनी त्या पद्धतीने विचार केला पाहिजे। आपल्या मागच्या वर्षीचा खरीप हंगाम त्याचा पीक विमा आपल्याला काल परवा वर्ग झालेले, त्याच्या अगोदर 35 कोटी 16 लाख रुपये आपल्याला वर्ग झाले होते, 75% रक्कम बाकी होती, आणि आताच 44 कोटी आपल्या खात्यामध्ये वर्ग व्हायला सुरुवात आहे। कोणाला 1 लाख रुपये आले, कोणाला 2 लाख रुपये आले,
दुधाचे अनुदान त्या ठिकाणी चालू झाले. 5 रुपये होते ते 7 रुपये झाले, याचे अनुदान चालू झाले. तसेच सोयाबीन असेल, कपाशी असेल, 5,000 रुपये एंट्री, हे अनुदान आपल्याला त्या ठिकाणी वर्ग झालं. आता तुमचं दसरा दिवाळी पारगोड होणारच, शासनाने त्या ठिकाणी आपल्याला आणि कसे आता आचारसंहिता लागणार तुम्हाला ते लक्षातही राहिले पाहिजे. फार अगोदर दिले असते तर मग ते लक्षातही राहिले नाही. तेव्हा आता ते जरा तिची जाण ठेवा. ठीक आहे, त्याची आपण सर्वांनी जाण ठेवली पाहिजे, एवढीच विनंती या निमित्ताने करेल. आपले जे काही लाडक्या बहिणीचे पैसे तर ते त्यांच्याकडे राहू दे, त्याला काही हात लावू दे, ते आपल्या लाडक्या बहिणींसाठी राहू दे. बाकीच्या भरपूर गोष्टी आपण सांगितलं का, आता उद्या आपल्याकडे 125 रुपये प्रतिटन कारखान्याचं पेमेंट पडणार आहे. तसेच कामगारांना 20% बोनस आपण देणार आहे, त्याचे पैसे कामगारांसाठी उपयोगात येणार आहे. आणि बाकीच्या पण गोष्टी त्या ठिकाणी होणार. म्हणून आपण कुठेही त्या ठिकाणी इतर आमिषाला बळी पडू काय. या काळामध्ये अनेक वर्षांपासून आपण पाहतोय का, या काळामध्ये काही पण द्यायला तयार होते. कारण म्हणजे आता कारखान्याचे चेअरमन पण द्यायला तयार होते, एकपर्यंत काय त्याच्यामध्ये करणार नाही. आता जी काही मागणी भाऊसाहेबांनी असेल आम्हाला केली, इतर अंकामध्ये बाहेर रिफायनरीचं नाव असेल किंवा शेती महामंडळाचं नाव असेल, ते देखील साहेब आता 8 महिने झालं नाही, तर लवकरात लवकर ते करून टाका, म्हणजे मग तोही विषय लोकांमध्ये राहणार नाही. एकदम क्लिअर उतारा सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीचं नियोजन आपण करावं. दिवाळीपूर्वी मग ते करून टाका. तर आपण त्या पद्धतीने सर्वांनी विचार करा, कारण म्हणजे हा कार्यक्रम फार मोठा झाला पाहिजे होता अशा पद्धतीची विनंती विखे पाटील साहेबांना मी केली, आबांनी त्या ठिकाणी केली, 2-3 वेळेस मी विनंती केली. आता 3 खात्याचे मंत्री, 2 जिल्ह्याचे पालकमंत्री याच्यामधून सर्व जबाबदारी पार पाडत असताना आपल्या या ठिकाणचा कार्यक्रम राहून गेला. परंतु काल त्यांना विनंती करून ते म्हटले बा तुम्ही तो कार्यक्रम लवकरात लवकर करा, कारण की शेवटी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका घेऊन आपण तो निर्णय घेतला. आणि मग त्या कार्यक्रमाचा वाचून तो विषय राहिला कामा नये, राहता कामा नये. म्हणून त्यांनी जरी आज काल दसरा होता, आज रविवार आहे, पण तो कार्यक्रम घ्यायला सांगितला, म्हणून आपला हा कार्यक्रम आज होतोय. तर म्हणजे 505 खंडकरी शेतकऱ्यांची संख्या आहे. गटाची संख्या 793, 1405 हेक्टर म्हणजे जवळपास 3,500 एकर याचा वाटपाचा कार्यक्रम आपण या निमित्ताने घेतोय. आणि म्हणून आपले देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि विखे पाटील साहेबांचे आभार मानतो. एवढं बोलतो, आपल्या सर्वांना दसऱ्याच्या आणि येणाऱ्या दिवाळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सर्वांचं पाठबळ कायम मागच्या काळामध्ये राहिले, इथून पुढच्या काळामध्ये पण राहील अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द थांबवतो. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.